दर्शकों नमस्कार, मैं निषाद लांजा और आकाश न्यूज में आपका हार्दिक स्वागत करता हूँ। बैल जोड़ी पट प्रतियोगिता की बंदी हटाए जाने की मांग। बैल जोड़ी पट प्रतियोगिता पर सर्वोच्च न्यायालय द्वारा लगाई गई बंदी हटाए जाने के लिए विधानसभा में प्रस्ताव पारित कराने की मांग विधानसभा युवा सेना संगठन अधिकारी आदित्य नकाते तथा मनोज कापोटे ने मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे को निवेदन द्वारा की है। राज्य में बैल जोड़ी शंकर पट न्यायालय द्वारा पाबंदी लगाई गई है। मार्शल का बैलजोड़ी शंकर पट ब्रिटिशकालीन है। मकर संक्रांति के बाद तीसरे रविवार को बैलजोड़ी पट प्रतियोगिता आयोजित की जाती है, लेकिन अब न्यायालय द्वारा पाबंदी लाने से किसानों में असंतोष फैला हुआ है। मार्शल के करीबन 140 नागरिकों ने निवेदन द्वारा पट की बंदी हटाने की मांग की है। देखिए आकाश न्यूज की खास खबर। जय महाराष्ट्र। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना माझा मी नमन करतो, तसेच पक्षप्रमुख श्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही सर्व ग्रामवासी जनता मासळ तसेच साकोली विधानसभा क्षेत्र च्या संपूर्ण जनतेतर्फे आम्ही मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देत आहोत। हल्लीच्या काळामध्ये जे बैलगाडी शर्यतीवर जी न्यायालयीन बंदी लादण्यात आलेली आहे ते कायमस्वरूपी हटवण्यात यावी अशी हे आमची सर्व ग्रामस्थांची व्यवस्था आहे। पेटा या संस्थेने टाकलेल्या तक्रारीवरून न्यायालयीन बंदी आलेली होती, त्याच्यामध्ये असं दिलं आहे की बैल हा प्राणी शर्यतीमध्ये धावण्यासाठी सक्षम नाही व ही क्रूरत आहे, म्हणून यावर न्यायालयाने बंदी आणलेली होती। आमचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या निगडीत असा प्रश्न बैलांचा असतो आणि शेतीमधले बैलांचं काम संपलं त्यानंतर शेतकरी एक विरंगुळा एक उत्साह म्हणून बैलगाडी शर्यती त्यानिमित्ताने अजून एक उत्साह साजरा होतो, शेतकऱ्यांचा एक आनंदी उत्सव असतो, त्यामध्ये सर्व गावातील नागरिक एकत्र येतात, गुणगोविंदाने नांदतात आणि हा बैल शर्यतीचा उत्सव हा पारंपरिकचा सुरू आहे आणि तो असाच सुरू राहावं यासाठी आम्ही एक सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक मुख्यमंत्र्यांना माननीय मनोजी कपोते साहेब संपर्क प्रमुख साकोली विधानसभा क्षेत्र यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन देत आहोत आणि आमची मागणी ही मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण करावी अशीच आमची मागणी आहे। आदित्य भाऊने सांगितल्याप्रमाणे खरंच हा पिढ्या दर पिढ्या चालत आलेला पट उत्सव जो आहे हा केवळ एक शर्यत नाही आहे। एक शेतकरी स्वतःच्या पोटच्या पोराप्रमाणे बैलाला आपल्या घरी पोचतो, त्याचा जोपासना करतो आणि तो कशा का क्रूरतासारखा व त्या शर्यतीमध्ये त्या बैलाला उतरवेल ही शर्यत नाही आहे मित्रांनो। खरंच ही एक उत्सव आहे, वर्षभर शेतामध्ये राबल्यानंतर एक रंगबुडा म्हणून ह्या माध्यमातून लाखो लोक त्या पटाच्या उत्सवामध्ये एकत्र येतात, सगळे सोयरे गणगोत येतात, नाते संबंध वाढतात। हा एक सामाजिक उत्सव आहे, याच्यामध्ये कसल्याही प्रकारची शेतकऱ्यांची क्रूरता नाही आहे। पोटच्या पोराप्रमाणे आम्ही त्या बैलांना पोसतो, त्यांना खाऊ घालतो, त्यांची जोपासना करतो आणि मोठ्या थाटामाटात आम्ही शर्यतीमध्ये उतरवतो। याच्यामध्ये कसल्याही प्रकारची होड लावली जात नाही किंवा काही नाही, फक्त जो बैल जी जोडी जिंकते त्याला एक बक्षीस म्हणून त्या शेतकऱ्याला प्रोत्साहनपर त्याचा स्वागत केले जाते, कसल्याही प्रकारची क्रूरता राहत नाही। त्यामुळे माझं अशी खरंच विनंती आहे, आम्ही मासळ गावकऱ्यांतर्फे अशी विनंती आहे की ह्या ज्या पटा न्यायालयानं बंदी आणलेली आहे त्या पूर्व सुरू कराव्यात, तीच विनंती। धन्यवाद। हमारे आकाश न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और फिर